पैदा करायला माय बापाने संस्कार टाकावं लागतात, मग कुठे एक वामन चटप पैदा होते. चटके देणारे तर लय पैदा होते पण चटप नाही होत. म्हणून तुकडोजी महाराज म्हण, दादा याचा आवाज चांगला आहे, याचा कमीच वाटून राहा. तुम्ही पहिल्यापासून ओबीसीले मातीत घातलं, त्याला अर्धा झालं मेल्यावर आरक्षण घेणं तुम्ही पाहिजे, आणि बाकी ज्याईना काहीच नाही केलं ते आरक्षण घेलं. त्याला पहिल्यापासून एक लव्यापासून मारत आले बी तुम्ही आम्हाला. एक लव्याचा अंगठा दान मागितला, काय गुन्हा केलता त्या आदिवासांना? तुम्हाला अर्जुनाले पुढे करावं लागत होत ना. बिरसा मुंडाले संपवलं. जगद्गुरु तुकाराम महाराज, मी याले खाली घेतो आता, तुम्ही ऐकत ना. कायदा जर तुम्हाला करता येत नसेल तर हम उठाएंगे उसको. आमच्या मतदारामध्ये धमक आहे. आम्हाला मालूम आहे कोण आमचा आहे, कोण माझ्या शेतकऱ्याचा आहे. अरे शेतकरीच आत्महत्या करून मरते. कोणी मंदिरातला पुजारी नेला काय खुर्चीवरच्या येईन एका पुजाऱ्याचं नाव सांगत, ते मरतच नाही. शिक्षणही नाही पाहिजे, फक्त हो हा ही हो जहन नमायच्या मायन नमा तुया मायन नमा आपलंच खाते ना आपलीच मायका. मरीन माझा शेतकरी, बरोबर जमलं काय? ओ जावाई बा, माईक जमला काय? बरोबर चालू आहे ना? आता कृपा करून इकडे तिकडे भोपंजीपणा बंद करा. काही लोकांना काही आदत नाही जाणू. कृषी महोत्सवाची रांगोळी काढली, कोण काढली काय मालूम आहे काय रांगोळी काढणार? गजब आहे. कला अशी पाहिजे, आवाज वाढवा, दाबला तुम्ही. तुम्ही दोन चार वर्ष जगतो मी, मग थोडा आवाज वाढवा. अजून मी तुम्ही लाऊडस्पीकर वालेच मग आयुष्य वाढव सा. कोणता देव आयुष्य नाही वाढवणार मला, म्या त्याला पाहिलंच नाही. म्या देव पाहिला माझ्या शेतकरी, तुझ्या श्रमाच प्रतिष्ठा मिळू, सकळाचे लक्ष तुझकडे वळू, मानवतेचे तेज झळझळू, विश्वा माझी ह्या योगे ऐचय तो हो जली वडी, संतोष होईल माझी या मणी, मित्रत्र वाढो त्रिभुवणी, कड्या म्हणे ध्येय हेची. माझा तुकडोजी महाराज बायले माणसाईले चिवट्या बनवणारा महाराज नव्हता. माझा गाडगे बाबा, माझा तुकाराम महाराज अंधश्रद्धेमध्ये बायांना बर्बाद करणारा नव्हता. काकू रात्रंदिवस समाजाला जागवणारा होता. बरं झालो देवा कुणबी झालो, नाही तर दंबे मेलो असतो, अहंकारण मेलो असतो. म्हणून त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना वंदन करतो. अरे करोडपती होता तुकोबाराया, कोट्याधीश होते, पण कुंब्याचा होता म्हणून छळ केला. शिंप्याचा नामदेव होता म्हणून छळ केला. केवढा त्रास. तुकोबाची कांता आपला माईक काळ जवळचा, येळा पंढरीशी जातो माधाग बाई. झालं काय फुल कार्यकर्त्यांना बायाकडे उभं राहू नका, खुर्चीवर बसा. कोणतीच बाई तुमच्याकडे पाहणार नाही. जिजाबाई अशी जोडी होती माझ्या माय बापो शेतकऱ्याच पोरग. सावकार होते तुकोबाराया,
महाराज कोणाला म्हणावं फुटकाच विना त्याला दोन तार. हा पुढच्या बाजूने घ्या स्पीकर वाले, तुम्ही आता बसून जा, मी तुम्हाला आवाज देतोय. तुमच्या मांडं बाया बसायला येत ना, अन्याय करता का बायाईवर? पहिल्यापासून अन्याय केला, आजही करता का तुम्ही? ते खुर्ची बाजून घ्या. फुटकाचवीना, अरे एवढे मोठे लोक आले, 20,000 वर लोक आहे, आणि यातला एक जण जरी घरी गेला तर 13 लाखाची गाडी त्याच्या नावानं करतो. कोणी उभं राहून दाखवा मी घरी जातो असं म्हणतो. मला मालूम आहे तुमच्यात हलकत कोणीच नाही, तुम्ही पैशाने विकणारा समाज नाही, तुम्ही सत्याचे आहात, तुम्ही माझ्या तुकडोजी बाबाचे आहात, तुम्ही माझ्या गाडगे बाबाचे आहात, तुम्ही माझ्या भीमराव बाबा आंबेडकराचे आहात, तुम्ही शिवरायाचे आहात. माझ्या जिजाबाईची इस्टेट किती होती? फुटकाच विना त्याला दोन तार. भ्रष्टाचाराच्या बायकोच्या अंगावर दागिने नाही मावत, आणि त्या बायका येतही नाही. छे, मला काही कीर्तन वगैरे नको. दीपिका पदुकोण, करिश्मा, या भ्रष्टाचाराच्या बायका 4-4 ड्रेस बदलवतात काकू. आणि मा शेतकऱ्याची रुक्मिणी, मा शेतकऱ्याची जिजाबाई कापसाचं गठळ डोक्यावर, बकरीचा चारा, गरीबाचं डिपॉझिट कोणता आहे ज्योतीताई? तुम्ही अमरावती मिळून इथं कृषी मिळावा तुमच्या 50 सवकळ्या सह साजरा केला. धन्यवाद देतो माझी बहीण आहे, मा पाठीमाग जरी पैदा नाही झाली तरी वागली नाही, क्रांतिकारी बाई आहे. एक बाई अमरावती येऊन आपल्या वामन दादाच्या पाठीमाग उभी राहते द्रौपदी आणि कृष्ण. तुम्ही शेतकरी अर्जुन, हे आजकाल अर्जुन तुमचा रथ चालवते कृष्ण वामनराव. रथ हा तुम्ही या शेतकऱ्यांचा वामनरावजी. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. 2019 अच्छे दिवस विधानसभेचे तुमच्यावर येऊ. अरे काय काय आमदाराला धड बोलता येत नाही, तुम्ही तर 2 वेळा 66 पुरस्कार मिळायला लागलो. हे वामनरावची ताकद नाही, हे तुमच्या खाली बसणाऱ्याची ताकद आहे. म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो. आम्हाला माणसाची गरज आहे. जसं 400 वर्षानंतर तुकाराम महाराज जिवंत आहे, 50 वर्षानंतर माझा तुकडोजी बाबा हा माळ्याच्या घरात पैदा झालेला तुकाराम दादा गीताचार्य
चांगल्या माणसाची इज्जतच आहे. मी लहानपणापासून पाहून राहिलो जगन्नाथ बाबाचा एक भक्त महाराज आहे उभे राबर दाढीवाले महाराज. हा माझे मित्र आहे सर्वसाधारण शेतकरी माणूस. या इकडे एक सत्कार करू द्या मला तुमचा. मला असले महाराज आवडतात, नाही तर भौपंगीपणा करायला स्टेजवर येते. महाराज तुम्ही मला ओळखलं नाही का? अरे सोन्या इकूनच ये ना, सोन्याला ओळखायची गरजच नाही. धन्यवाद. पायजा पायजा माईक. हा धन्यवाद बाबा. या ना इथंच. मी वामनरावजीला विनंती करतो, मी या माणसावर लय प्रेम करतो. मी छान ना काय देऊ यायले आपण तुकडोजी महाराजचा फोटो देऊ दे. या कधी कोणाला चिवत्या बनवलं नाही, कोण्याबाईचे कान फुकले नाही, स्वतःचा अंग धुवून तीर्थ पेले नाही आणि त्या तीर्थात मुतले नाही. हे महाराज लोक अंग धुवून घेते आणि बाया तीर्थ पेते. हा बसा जगन्नाथ बाबाची जय हो. बसा तुमच्या जागेवर. तुम्ही एकोणीसले देता ना गुच्छ. इलेक्शन झाल्यावर कारण हे सर्वी जादू तुमच्या हातात आहे. बरं एक दिवस पाहिजा शांततेनं वायरच्या इथून अनशांत वायर पाहिजा. माझ्या वायचा वायर आहे तो फेसबुकवर कार्यक्रम चालू आहे. हे कार्यकर्ते मस्त आहेत लोक काही असो. आपल्याला असे कार्यकर्ते पाहिजे, लोड घेणारे पाहिजे. नाही तर कपडे झटक ते घेणं देणं पंक्ती फिरते. चांगल्या चिमले फेसबुक बाया बसे बसले चांगलं चिमलं फेसबुक दिसलं. मॅडम ना गरमाना, मॅडम ना गरमाना. मी म्हणतो मॅडमले तुझ्या घरी नेऊन गॅसवर बसवून दिलं. धन्यवाद. या तुम्ही तुम्हाला मराठा मार्ग देऊ. नाही तर 10-12 कार्यकर्ते रोड वर आले, गाडी आले, गाडी कुठून आणू एकलोही थांबून राहिली. 10 मिनिटं फालतू खाल्ले मला. त्याने कार्यकर्ता नाही म्हणत. मग ज्योती काय यायला टाक म्हणे इकून भावतो. यातलं रॉंग आहे ना म्हणून जाऊ दे बाबू. कार्यकर्ता असा पाहिजे. हे पंक्ती फिरणारी अवल्याद आहे. साहेबांना गरम आणा, साहेबांना गरम आणा. सोडले अवघे गरीब लोक. आता आम्हाला बुंदा काही भेटे नाही गरीब आहेत. आणि शिंप्याला कोणी जेवायला बोलाय नाही कारण आमचं वोटिंग कमी आहे. म्हणजे आमची इज्जत कमी आहे. वोटिंग ज्याचं जास्त त्याची इज्जत. शिंप्याचं वोटिंग तरी किती असिन राजू रे. किती घरं असतील भाऊ आपल्या आमच्या जातीचे. 200 शिंपी आहेत. तुम्ही फिकर करू नका. शिंप्याले हलकड समजू नका कोणी. आम्ही जर कपडे शिवणं बंद केले ना तर तुमची ब्ल्यू फिलिंग झाल्याशिवाय राहणार नाही. आमची नामदेवाची जात आहे की लागला मृदुंग वाजायला हो, लागला मृदुंग वाजायला. द्यावा जगद्गुरु तुकाराम महाराज की ये वाटवली. संत नामदेव महाराज की, गोरोबा काका की, संत शेणा महाराज की, रविदास बाबा की, बाबासाहेब आंबेडकरांचा, राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा, शाहू महाराजांचा, दारू पिणारे आपल्या बापाचा, बायको असताना नवीन एखादं ऍटम ठेवणाऱ्या हरामखोराचा. काही काही पैशावाले लय बदमाश आहे. त्याले जुनी बायको बरी नाही दिसत. ते मंदातून भांग पाळणारी अशी, मग ते मंदात वाफे टाकणारी आवडते. ते जला तिकला जा म्हणती. महाराज खराब झाला. हे नाटक खराब लागतं कोणाला.
मध्ये केलं ते याचं फाउंडेशन फिट नाही. या ना ड्रायव्हर साहेब तुम्ही, अरे या एक आमदार साहेबाच्या हाताने सत्कार करू या. हे धनगालाचं पोरग आहे. जेव रामटेक वरून निघालो आम्ही तर फक्त एका ठिकाणी चहा पाजला आहे आम्ही. धनगालाचं पोरग आहे, याचा बाप सरपंच होता 5 वर्ष, 9 एकर गेलं त्याच्या बापाचं. आता बीपीएल मध्ये आला पण तो कोणा सोबत आहे? सत्यपाल सोबत आहे, तुकडोजी बाबा सोबत आहे. स्वतःचं लग्न त्यानं माझ्या आश्रमामध्ये केलं, सामुदायिक 150 रुपयामध्ये लग्न केलं बाबू, खर्चच नाही. आणि बायकोनी उचलून आणलं त्यानं खामगाव मधून. चाल तू माझी इथं तुझ्या बापाला तकलीफ नको होऊ देऊ. आणि पहिलं बाळणपणी बायकोचं त्याच्याच मदतीनं केलं बाबा, खर्च नाही येऊ दिलं त्याच्या बापाला त्या पोरीच्या. नाही तर तुम्ही लग्नात मारडी जेवाच होता. आणि पहिलं बायक पण तुमची माय सांगते, पहिलं बाळण पण तिच्याच मायच्या घरी असते. लाज नाही वाटत, शरम नाही वाटत तिच्या पोटात लेकरू कोणाचं तुमचं. आणि पहिलं बायक पण कुठं पाहिजे? तुमच्या निघाळ्यासाठी पाहिजे. ह्याला लग्न जुळल्यावर तिने पागल करून टाकता, मोबाईल देतात, कुठं आहेस तू, काय करत. अरे माईक काढ रे, त्याशिवाय झोप नाही लागत. मला 1 मिनिटनी चेंज होऊ देत ती लग्न व्हायच्या अगोदर. ते जुगार जमलं की आणि तिने दिवस राहिले की मन भाषा बदलते. कारण जिचं आकर्षण होते तिचं घर्षण संघर्ष, मग त्याने बायको नकोशी होते. घरून म्हणते, हॅलो कसं वाटते तुले? बरं बरं चांगलं होईल. आता युक्त झाल्यावर तुले लाज नाही वाटत, आता युक्त झाल्यावर व्हायच्या अगोदर तो निरे सुचू ना दे. जाणून तिच्या मांडीवर अस इतना तो याद है मुझे, उनसे मुलाकात हुई. तुम्ही म्हणाल हा अभंग कायचा आहे महाराज, हे असंच आहे सत्यानाश. तुम्हाले हळदी कुंकाची शपथ आहे. ज्या ज्या पोराईचे लग्न नवीन नवीन झाले, आता या 1-2 महिन्यात उदे पण होणार आहे, त्याईनं बायकोच्या बाळणपणाच्या 4-5 दिवस सुटी काढा. नोकरीवर असले, WCL मध्ये असले, तर बायकोच्या बाळणपणाकरता सुटी काढा. दवाखान्यात झाकमारी करून थांब, तिच्या जीवाने सुख भेटते. माझा पती आहे, माझी माय आहे, माझा बाप आहे. पण तुम्ही म्हणता आता येऊ की झाल्यावर येऊ. अबे मग कुठं करतं विसर्जन झाल्यावर? म्हणून पती पत्नीत प्रेम ठेवा, भावाभावात प्रेम ठेवा. तिळगुळ घ्या बाबा, गोडगोळ बोला, तिळगुळ घ्या बाबा. आता मकर संक्रांती बायाईचे आता मारुतीच्या देवळात लावला मी कापूर. बाल्याचे बाप्पा दिसतात रणवीर कपूर. ज्या बाईचं चुकून दुसरं लग्न झालं ते म्हणते चांदीची वाटती, चांदीचं पेलो मापरमनन गेलो म्हणून दुसरा टेम्पोरवारी केलो. अरे तिळगुळ घ्या बाबा, गुळगुळ बोला, प्रेमानला भाऊ भाऊ भांडू नका.
शेजारी पाजारी भांडू नका, आयुष्याचे दिवस तरी किती आहेत. म्या महाराज तुम्हाला फोटो दिला, खाली पाहिले काय कोणाचे फोटो आहेत? वर तुकडोजी महाराज आहे, खाली मा बायकोचा फोटो आहे. माझी बायको मरण पावली आणि दुसऱ्या साईडले माझे वडील आहे. मा बायकोचा फोटो तुकडोजीवाच्या खाली का ठेवला? मा बायकोचं मी देहदान केलं, मेल्यानंतर मेडिकल कॉलेजला दिलं माझ्या मायमावल्यांना लोकाईच्यासाठी. मुलं डॉक्टर होतात, तिच्या बॉडीवर शिकतात. तुम्हाला काय वाटते मी मंदिर बांधणारा महाराज आहो काय? शेतकरी आत्महत्या करून मरून राहिला, मंदिर कोणासाठी बांधता? तुकडोजी बाबा म्हणतात जुने मंदिर जीर्णोद्धार करा. आता शर्यता लागल्या वा म्हणराव, कोणी 200 फुटाची मूर्ती बांधते, कोणी 400 फुटाची मूर्ती बांधते. अरे माणसानं दगडाले देव केलं आणि माणूस दगडासारखा झाला भाऊ. माझा शेतकरी आत्महत्या करून मरून राहिला, त्याची खायची सोय नाही. आणि इकडे दगडाले भाव आले. माझा तुकडोजी बाबा सांगते ह्या कृषी महोत्सव कशासाठी आहे? तुमची जागृती करायची आहे की नवीन नवीन तंत्रज्ञान घ्या आणि तशी शेती करा. पाहिलं ना बाबू? अरे जेवढं जेवढं नवीन नवीन तंत्रज्ञान घ्या तेवढी तेवढी बुद्धीचा विकास होईल. माझ्या शेतकरी माय बापू अमूलवाला दूध विकते राजा ज्योतिताई. काचाची बिल्डिंग आहे अमूलवाल्याची, हल्दीरामची बिल्डिंग आहे काचाची, पण तो जे पेढे करते त्याचं दूध मात्र तुम्ही निर्माण करता. टाळ्या वाजवा. अरे श्रीत माधवाला राजू यातला शेव चिवडा तयार करते, त्याचे हरभरे मात्र माझ्या शेतकरी राजानं निर्माण केले. आता परवाच्या दिवशी मा भावानं कट्ट विकलं बामनराव, 25 किलो निंब 430 रुपयाची विकले. सांगा काय किलो? अरे पिवळी माती नाही भेटत रे निंबूच्या भावात. सोयाबीन 28 रुपये किलो ने इकलं, 28 भाव होता सोयाबीन. एक एक दाणा जमा केला रे मा शेतकऱ्यानं. पिवळ्या मातीचा दिवाळीले कलर देतो ती माती महाग आहे. जय जवान जय किसान. अरे अधिकाऱ्याने 7वं वेतन चालू केलं, मा शेतकरी मात्र बिना वेतनाचा मरून राहिला. म्हणून सांगतो बाबा, शेतकऱ्याचा खर्च माफ करायला पैसे नाही गव्हर्नमेंट जो, मग 7व्या वेतनाने कुठून आणू? पाना तुम्ही नंबर 2 वाल्याच्या बायका 4-4 ड्रेस बदलवता, सकाळी मॅक्सी दुपारी पंजाबी, काही वेळानं साडी, संध्याकाळी गऊन, थोड्या वेळानं काही. तुम्ही चला ना मुंबई पुण्याने. ताथैया ताथैया म्हणून शेतकऱ्याला अर्पण. लहान लहान मुलांनी समोर यावर मला कीर्तनात मजा नाही येऊन राहिली. मले मुलं मुली समोर पाहिजे. येर बेटा समोर मुला पुस्तक देतो ये बाळा. बस खाली बसा, तिथं तुम्ही मुली इकून बसा या बर. नाही नाही बसू दे, मला या लेकराईलेच तर उद्या याच्यातला शिवाजी पैदा करायचा आहे. या लेकरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वा म्हणराव एखादा पैदा झाला पाहिजे यातला. बसा, बसू द्या मुलीला, करा हात वर. गोपाला गोपाला यारे बोलो समोर. बोलो कर्मयोगी गाडगे बाबा की, राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा, वसंतराव नाईकांचा. आणि मनात कोणी लगविले उठू नका, पाणी अडवा पाणी जिरवा. मला तुम्ही 1-1.5 तास द्या, तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मी काही तुम्हाला कथा सांगायला नाही आलो,
शेतकऱ्याची व्यथा सांगायला आलो. या बेटा मले मुलं बाळक समोर असल्याशिवाय कीर्तन करता येत नाही. तुम्हाला किती सांगितलं तर फरक पडत नाही. तुम्ही गारगोटीच्या जातीतले झाले भाऊ, टाइम खाऊन राहिले हा. या डेकोरेशन न धिंग मंदात गडबड झाली. आपलं पडते लेकरवाडी संसार आहे. देव माझा विठू सावळा आम्ही वारकरी आ बाबू, शेतकऱ्याचे वारकरी, पांडुरंगाचे वारकरी. माझे दोन कार्यक्रम राजुऱ्यामध्ये झाले. भारत गणेश मंडळ माझे राजुऱ्यामध्ये अनेक मित्र आहेत. बापूराव बोबडे शास्त्री अनेक मित्र मंडळी आहे बाबू ज्यांच्यामुळे तिघ जण खुर्चीवर बसू नका. एका खुर्चीवर तिघ, एक अपक्ष वर बसा. आता माग लेडीज नाहीत ना, तो आपला त्रास कोणाला होऊ नये. हे बा वामनराव बसले, कोणाला मागच्या लोकांना त्रास आहे का? असं बसा म्हणजे लोक खुर्ची कायम करता. आणि आपल्या खुर्चीचा जर त्रास झाला तर लोक खाली उतरवतात. गुंड को तो नेता बना दिया, सज्जन को फत्तर गालिया, वारे तुम्हारे राजने रावण को लजवा दिया. एक आमदार म्हणे ना पोराईले, पोर हो तुम्ही कोणती पोरगी सांगा, कोणाले उचलू नानू सांगा. त्या आमदाराचं नाव तुम्ही सांगा. रनिंग आमदार आहे, उभं राहून बोला. कोण आहे उभं राहून बोला? करेक्ट, राम कदम. माने उभेच राहणार, तुम्हाला माझं पुस्तक देतो. काल माझ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं 12 जानेवारी. माझ्या पुस्तकाचं नाव आहे द रिअल हिरो, प्रबोधन सम्राट रामपाल महाराजांनी लिहिलं बाबू. धन्यवाद. काय म्हणे मालूम आहे? राम कदम. बरं, त्याचं नाव राम, त्या आसारामातील राम आहे. तो रामपाल पकडला त्याच्यातील राम आहे. याईनं रामाची बदनामी केली रे. राम त्या मर्यादा पुरुषोत्तम होते, एकच सीता होती रामाले. आणि हे हरामी त्या रामाच्या नावाचा सत्यानाश केला. रामाले दोनच लेकर होते. लहान भावाचं 2 एकर दाबलं नाही भाऊ रामानं. आपल्या मायवर प्रेम केलं, काही काही न दिलेला शब्द रामानं पडला. आपल्या मायचेवर प्रेम केलं आणि तो राम कदम. पोराईले म्हणे तुम्ही पोरगी सांगा फक्त, तिला उचलून आणतो. आणि एखाद्या पोरानं म्हटलं असतं त्याच पोरीले दे मले. धन्यवाद दादा, तुमचं वाचन चांगलं आहे. कोण्या कंपनीचा हँडसेट आहे? आडनाव कोणे? आडनाव युअर सरनेम? मोरे गोरे. हॅलो, इतके वर्ष झाले गोरे गेले, हे कसे बाकी राहिले? गोरे कंपनीचा हँडसेट आहे. चांगलं आहे बाळा, अत्यंत कठीण परिस्थितीतून तुझ्या मायबापाचं जीवन वर आलेलं आहे. म्हणून तू तरुण असूनही आपल्या काकाच्या कीर्तनात आले. धन्यवाद देतो. कोण्या गावचे गोरे? घर चांदूर. बरं, कायले आले आज? घर चांदूरून कीर्तन आहे गेले. तरुणाचं एवढं प्रेम आहे म्हणून तर मी जिवंत आहो, नाही तर चाकू मारल्यावर मी मेलो असतो. पण तुम्ही लोकही म्हणाय जमानत घेतली बाबू. 3 चाकू मारले होते गोरे भाऊ, पण जमानत घेतली तुम्ही माय बापान. हे पुस्तक मागं जाऊ दे, हँड टू हँड, हाताना हा नेऊन देऊ नका. बसा खाली भाऊ, खाली बसा. हँड टू हँड हे शेतकऱ्यात हरामी, एकही शेतकरी नाही. फेकू नको रे. चालो फेका, फेकीत पैदा झाले का? जाऊ द्या.
गोरे तुम्ही जरी दीडशे राज्य केलं दीडशे वर्ष पण तुम्ही गोरे नव्हते ते गोरे ते होते पण इंग्रज वाईट होते पण काही काही गोष्टी कायम ठेवून गेले. 100 वर्षाचा पूल अजूनही नाही पडला इंग्रजाच्या काळातला आणि या चोपटेच्या काळातले 15 वर्षात 20 वर्षात पूल पडले. पण वर्धा नदीवरचे 6 पुलं जिवंत आहेत वामनराव छत्रपतींच्या काळातले. पडलं काय साहेब एकही पूल? त्याच्यात नो कमिशन. हे तर कायच्यावरच कमिशन खाते तोटते रोड वरच काय कारखान्यात काय. आजची एबीपी माझाची बातमी आहे अमरावतीतले 20 करोडपती पकडले अँटी करप्शन. अँटी करप्शन जास्त माल पकडले 3 कोटी रुपये निघाले. आणि माझा शेतकरी तू शेतकरी तरी बाबू सत्यपाल 160 रुपये किलो तीळ होते आणि गुळ 40 रुपये ते होलसेल आणि चिल्लर गुळ महाग. कायच तीळ गुळ घ्या गोड गोड बोला. इतकी महागाईनं कहर केला कधी अच्छे दिवस येतील ओ मावशी तुमच्यावर. शेतकऱ्यावर कधी चांगले दिवस येतील? 9 महिने 9 दिवस झाले अजूनही उदे पण नाही. म्हणून सांगतो माय बापू तरुणांनो तुम्हाला ग्रामगीतेचा अभ्यास करावा लागेल. चांगले माणसं विधानसभेत जावे लागतील. आपला कोणी मायचा लाल तिथं बोलणारा पाहिजे. हे मुके बैरे गेले ना 2 बैरे भेटले कार्य म्हणे बाजारात चालला का? नाही म्हणे बाजारातच चाललं. बाबू त्या बैरेले ऐकूच नाहीये बैरे दोन्ही बैरे काले म्हणे बाजारात चालला का? नाही म्हणे बाजारातच चाललो. मग म्हणे हा मले वाटलं बाजारातच चालला काय असं झालं बाबू. आणि म्हणून माझ्या शेतकरी राजाला ग्रामगीता अर्पण केली माझ्या बाबाने तुकडोजी बाबाने लिहिलं उसका चुके कभी ना निशाना. हा मावशी तू वावरात जाण बाळणपण आलं तेव्हा तुले बाळणपणाची सुट्टी भेटली का? मामाईले 7वा महिना चालू होता मा भाऊ पोटात होता मामाईच्या तरी वावरात काम करायला गेली मैमाय आणि एका मायचं लेकरू. थांबजा भाऊ बळबळ प्लीज शांतता राखा. गडबड काय चालू आहे? हा मै 7व्या महिन्यात ती काम करे बाबू
आणि या काही काही साईबाईच्या बायका आहेत तर पहिल्या महिन्यापासून नाटकं करते. तुम्ही नाही साईबाईच्या, ते ज्या आल्या नाही त्या. तुम्ही तर कष्ट करणाऱ्याच्या लेखी आहे बापा, म्हणून तर कीर्तनात आली. ते ज्यादा पैशावाल्याच्या बायकोले गरजच नाही, छे मला काही कीर्तन वगैरे नको, तू घरीच उभा धिंगा न कर जाय. ताने दिन ताना ना पुरा झाला धिंगा ना. हा तूने के हिजमत ने सलाम पंता, पुढचं म्हणू नको. हे लेकराईसाठी हा खजाना आहे बाबू. दीपिकाचं लग्न कोणासोबत झालं? पुस्तक. दीपिका पदुकोणचं लग्न कोणासोबत झालं? पुस्तक. अर्जुन बोल. अरे बोल ना. हां बोल ना बाळा, मले बोलणारे लेकर रणवीर ये बेटा तिथं उभी रे. हे घे काय लेकर हुशार आहे. तुझे पप्पा नोकरीवर आहेत किंवा उद्योगधंदा करतात? खरं सांग बाळा, व्यापारी आहेत किंवा उद्योग नोकरीवर आहे? पप्पा नाही, पण तुझी मम्मी सुशिक्षित आहे. हां पप्पाच्या जागेवर नोकरीवर लागली का? हां म्हणून तर म्हटलं नोकरीवाल्याशिवाय एवढं चांगलं लेकरू दिसू शकत नाही. पण तुझे पप्पा गेले मलाही दुःख झालं बाळा. ये एक मिनिट दिदी, येत आहे. तुला दुःख वाटू देऊ? हे कडगर मी काय तादातला महाराज आहो काय? हे थोतांड पाहिजेच नाही आपल्याला. आता हे लय तकलीफ होती इकडे, या टाईम बर्बाद होते. बाळा धन्यवाद, तुझे पप्पा एवढ्या कमी वयात गेले. तू किती लहान होती बेटा तेव्हा? सांगा त्या लेकरानं काय गलती केली? तिचे वडील लहानपणीच गेले, तिला कल्पनाच नाही तिच्या आईचं जीवन किती उद्ध्वस्त झालं. जोडीदार गेला ना बाबू, कि भात कुलीच्या खेळामधली. बेटा मला तुला दुखवायचं नाही. राजानी करानी संघर्षातले लेकर न्यायाधीश होतात, कलेक्टर होतात. बुलढाणा जिल्ह्याचे कलेक्टर बाई आहे. माईक तोंडाजवळ ठेव, तुला काय व्हायचं आहे? आणि तू गॅरंटीनं डॉक्टर होशील. आणि तुझी आई तुझ्याकडे लक्ष देईल, कारण तुझे वडील गेले. या वडिलाचं नाव तू चौकून तक्षीन देणार. मला आत्मविश्वास आहे तू खरंच डॉक्टर होशील. शंभराचे नोट दे, एक पुस्तक दे, गाडगे बाबाचं जे चैन लिहून ठेवलं, अर्ध कोटी राहा तरी लुगडं कमी बाबाचं घाला पण शिका. कोणाची लेख आहे बाई तुझ्या पप्पाचा आडनाव? धन्यवाद बाळा, 100 रुपये घे, एक तर पुस्तक घे. तिथं उभी राह. हा 2 पैकी 1 घे, पुस्तक घे किंवा नोट घे. घे ना सावित्रीची लेख. धन्यवाद देतो बाळा. तू ये रे, हे लाल छर ये काय ना काय रांगोळी मंदात आली. ज्योतीताई पुढच्या प्रदर्शनाला हे घटीन ठेवूच नका, हे बाजून न ठेव. अय बाबू तिथं थांब. बाई हे नोट तू याने दे. बस दुःख झालं की आनंद झाला नोट देताना? का दुःख झालं? हे बाय तू त्याने नोट दिली, तुला नोट महत्वाची वाटली की पुस्तक? मग त्याला नोट दिली, तुला आनंद झाला की दुःख? तू बोलताना लँग्वेजचा फरक पडला ना. तू कन्नडची लेकरू आहे ना, इंग्लिश शाळेत शिकताना. मला इंग्लिश बोलता येत नाही, मी जिल्हा परिषदचं बियाणं. धन्यवाद बाळा.
तुला एक एक दिवस तुझ्या आयुष्याचा सुखाचा निघो. दिनदर्शिका तू म्हणाला आम्हाला दे ना, माझी गाडी उभी आहे 20 रुपयाची इकत घे. बसा, धन्यवाद. 100 नोट दे मॅथीची. थांब ना, थांब ना. आज तू फिकर नको करू, महाराज न दिले तर जगल, नाही तर कुत्र्याची नोट मरणच. उभ्या उभ्या बायको मेली तर मुलीच कुठून टिकल, आणि आम्ही मरणार आहो पण मेल्यावरही किंमत न मला. हे पण मरणार आहे तू मरावे परी. किती रुपये उरावे? 40-50 वर्ष झाले माझ्या बाबाले. तू कळूजी बाबा, तुम्ही सारा भारत जगा दिया. ते मुलगी संघर्षाची आहे, परिश्रमाची मुलगी आहे. संकटातली संघर्षाची बाप गेला, ते मुलगी लिहून देतो आईच्या शपथनं डॉक्टरच होत, कारण तिच्या बापाचं नाव, मेलेल्या बापाचं नाव उज्ज्वल. ते पोरगे करी जे कठीण ऐकले लेकरण पोरी आहेत ना, त्या पोरी कधी लफडेबाज होत नाही. जिच्या मायले उपास पडले ना, त्याची पोरगी ठाणेदार झाली. या राजुऱ्यामध्ये जे अति हरामाचा पैसे कमावणारे लोक आहेत, त्याच्या पोराने मला 90% दाखवा, 10 लाख रुपये हरतो. भांडे घासणाऱ्या त्या पोरीले वावरात जाणाऱ्याच्या पोराचं पर्सेंटेज जास्त आहे, राजुल्यात लिहून देतो. तेच काय बाबू, माझा मुलगा डॉक्टर आहे, बालरोग तज्ञ आहे, माई सून लेक्चरर आहे, घरी अकॅडमी चालते माय, 11वी 12वी सायन्सचे क्लास घेते माई सून, कारण मी महाराज लुच्चे नाही ना, पैशासाठी नाही जगत. मी पैसे इतके घेतो, मला जेवढा खर्च येते त्यातले 2-3 हजार उरले ना, तर मला इथं संस्कार वर्ग चालवतो आश्रमात. माझ्या भावांनो, या जगण्यात तुम्ही प्रेम करता ना पा बरं, 1 महिन्यात 3 लाख लोकांना ऐकवतो मी कीर्तन, आणि 2-2 टाईम करतो, दुपारी संध्याकाळी 3 टाईम औषधी घ्या, मी 2 टाईम करतो कार्यक्रम, आणि उलट्या खंदेऱ्या वाजून आता लावणी अप्सरा. अप्सरा काय मस्त कार्यक्रम ठेवला. नाचणं वाईट नाही, चांगलं आहे, टाळ्या वाजवा कार्यकर्त्यांच्या नावाने. त्याशिवाय लोकच येत नाहीत ना वागणं. तुम्ही मुलीचा सांस्कृतिक दान ठेवा, सर्वेच्या बायका लेकर घेऊन तया, तुम्ही निबंध स्पर्धा ठेवा, येत वक्तृत्व स्पर्धा ठेवा, कोणी पोरीले घेऊन येतच नाही. डान्स स्पर्धा ठेवा, माझ्या मुलीचा घ्याना पाहिजे, मग पोरगी डान्स करते. मी याच्या ढोलक वाजवतो.
अहो दारू पिणार आले, आनंदाची बातमी, नवीन वर्ष बिअर बार मध्ये डान्स पाहण्यात जाऊ. डान्स बारले परवानगी दिली. काय सर उपकार आहेत आपल्यावर. इकडे आत्महत्या करून मारला, शेतकरी आत्महत्या करून मरून राहिला, आणि डान्स बारले परवानगी. सर आता मले सांगा, नाचून फायदा होईन पोरांनो की वाचून? वाचून. बरं आहे, लेकरं मोठे हुशार आहेत. इथंच इथंच वाचून फायदा होईल, नाचून फायदा होणार नाही. डीजेच्या समोर नाचू नाचू दारुआ पेते नाचते. म्हणून तुला काय व्हायचं रे बाळा? गुरुजी होता का? पण साने गुरुजी होतो, नाने गुरुजी नको पैदा हो. चरित्रशील गुरुजी होतो, प्रज्ञाशील करुणा सांभाळणारा गुरुजी तू खरंच आहे. मी माय गुरुजी चांगले होते म्हणून मी लायकीचा बनलो. धन्यवाद बाळा. हां अरे कॅचिंग चांगली आहे, क्रिकेट होती का त्या टाईमला चालू? बस तुही मुंडी हलव होते काकू. हे लेकर किती हुशार आहे तो, बरोबर कॅचिंग केली त्यानं. क्रिकेटनं पागल होईल आहेत पोरं बाबू. पाकिस्तानची अक्षर अशी आहे. वाजू रे गजानन भाऊ, असंच वाजवा. पाकिस्तान हमेशा खाजवते, त्याची थंडी केली तरी खाजवते. कारगिल काश्मीर अनेक जवान दिले बाजू आपल्या देशाचे. मी वंदन करतो त्या जवानांना, ते बिचारे सीमेवर आहे मरून राहिले. आपण म्हणजे बोलतो तिकडे शेतकरी आत्महत्या करून मरते, इकडे मिलिटरीचे जवान मरतात. जय जवान, जय जवान. आणि मधात पोलीस वाले म्हणून राहिले, निष्पाप पोलीस वाले. आता मालवण नाही का पोलीस वाल्याचा जीव घेतला, जनावरांसाठी पोलिसाचा जीव घेतला. काल मेळावा होता कळमेश्वरला होतो दुपारी, संध्याकाळी रामटेकले होतो. पशु पक्षी जनावरही होते. गाय हमारी माता है, मना गाय हमारी माता है, गाय हमारी माता है. बैल काय तो आ बात नाही. काल जनावर होते कळमेश्वरला कृषी मेळावा. गाय हमारी माता है, पण बैल काय तो बाप नाही. म्हैस काय ती मावशी नाही. तुला माझे दूध कमी होतं तेव्हा म्हशीचं दूध केलं, मग तिनं मावशीचा रोल केला रे. पण बकरी काय त्यांनी? आणि जो काका काम करत नाही तो काय हल्या नाही. राजूऱ्यातले अहिदी लोक, त्याची तब्येत पाहिली की लक्षात येते की हे सायाचं फक्त खाते. पंगत कुठे असली की भिडला. माझ्या भावांनो आम्हाला कोंबडी प्रिय आहे, कोंबडाही प्रिय आहे. काल कोंबडी होते भाऊ, मला नेलं सभापतीनं. महाराज म्हणे कोंबडा पाहणं किती जबरदस्त आहे. मग म्या आमदार होते सुनील केदार, म्हटलं आमदार साहेब आपण दोघंही मिळून आशीर्वाद देऊ या कोंबड्याने, उदंड आयुष्य भेटतो. 2 लाखाचा बकरा होता, त्या बकऱ्याने आशीर्वाद दिला तुले पुढ उदंड आयुष्य भेटो बकऱ्याने कोंबड्याने. यायच्या तोंडातून काहीच नाही सुटत ना, काही खाते बोवायला. तुम्ही मारवाडी पहा, कोणीही गावातला राजुऱ्यातले पहा ना. दाखवा मला मारवाडी राजुऱ्यात दारू पिऊन. आणि दारू पिऊन कवा झगडे केले काय ते?
त्या मालीने ऐकलं कोण्या मारवाड्याच्या तोंडून आणि आपलं पोटात तकते थोडीशी त्याच्या मालीने त्याच्या मालीने येडच होईन ना बे कोणाकोणाच्या मालीने तर तू म्हणून दारू पिऊ नका तुमच्या मायच्या दुधाची शपथ आहे आज दा चंद्रपूर जिल्ह्यातली दारू बंद आहे आणि सांगा कुठं अरे ऑनलाईन चालू आहे त्या बायाईनं मोर्चा केला तुकाराम दादानं मोर्चा केला सुधीर भाऊ मुनगुट्टीवार वामनरावनं तर किती वर्षापासून दारूबंदचा शेतकरी संघटनेचा नारा होता सत्यपाल ओरडू ओरडू बर्बाद झाला दारू पिऊ नका आपल्या मायच्या दुधात दारू टाकू नका रे मायच्या दुधाचा अपमान करू नका